लवकरच काही वेळामध्ये मात्र एमआयएमची तिरंगा रॅलीही मुंबईमध्ये धडकणार आहे. कारण की एमआयएमचे खासदार इंजयत जलील हे उरुस्ट टोल नाक्यावरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन जलील हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामध्ये हजारो गरीब मुस्लिमांच्या ताफ्यासह जलील हे मुंबईमध्ये रवाना झाले आहेत. त्या गरीब मुस्लिम लोकांच्या 93,000 हेक्टर जमिनी या केवळ कागदपत्रीच आहेत. तसेच त्या जमिनी कोठे गेल्या आणि काही जमिनीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर काही जमिनीवर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी या जमिनीवर कब्जा केला आहे. आणि मुस्लिम आरक्षण दिलं गेलं पाहिजे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हजारोच्या संख्येने मुंबईत जात असल्याची प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा ताफा हा पुणे मुंबई एक्सप्रेस हवे आणि जुना पुणे मुंबई महामार्गावरून विभागातून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.